नमस्कार मित्रांनो यू आर टेक मराठीच्या आणखी एक नाव व्हिडिओमध्ये मी आशिष तुम स्वागत करत आहे मित्रांनो खूप जणांना दहा ते पंधरा हजारच्या बजेटमध्ये फोन खरेदी करत असतो तर त्यांना कन्फ्युजन असतं की आपण कुठला फोन खरेदी करावा तरी आजच्या या व्हिडिओमध्ये मी टॉप फाईव्ह फोन सांगणार आहे जे की तुम्ही या बजेटमध्ये खरेदी करू शकता आणि ते आपल्याला प्रत्येक कॅटेगरीच असणार म्हणजे बॅटरी वाईज परफॉर्मन्स वाईज कॅमेरा वाईज सगळं काही इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला फोन खरेदी करत असेल या बजेटमध्ये तुम्ही व्हिडिओ शॉट पण बघत राहा आणि माझ्या चॅनलवर पहिल्याचा असाल व्हिडिओच्या काय बटन दिसेल त्यावरती क्लिक करून कर पुष्क करा ऑल करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नक्की नोटिकेशन मिळते तर मित्रांनो ही जी मी लिस्ट बनवली आहे तर ती मी एक क्रायटेरिया ठरवला आहे की त्या क्रायटेरियानुसार ह्या फोनमध्ये कमीत कमी सहा जीबी रॅम पाहिजे आणि त्यासोबतच चौसष्ट जीबी कमीत कमी स्टोरेज पाहिजे आणि त्यासोबतच फोनमध्ये कमीत कमी पाच हजार एम एची बॅटरी पाहिजे आणि त्यासोबत सी पोर्ट आणि फास्ट चार्जर असता पाहिजे तर तुम्हाला पा फोन खरेदी करत असेल या बजेटमध्ये तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहा तर मित्रांनो या लिस्टमधला आपला पाचव्या नंबरचा फोन असणार आहे आणि हा मी पाचव्या नंबरपासून ते पहिल्या नंबरपर्यंत जाणार आहे तर त्या आपल्या लिस्टमधला पाचवा फोन असणार आहे तो म्हणजे रेडमी नोट नाईन आता रेडमी नोट मध्ये आपल्याला खूप सारे चांगले चांगले फीचर्स पाहायला मिळतात ह्या फोनमध्ये आपल्याला बिग बॅटरी पाहायला मिळते पाच हजार वीस एम एचची बॅटरी पाहायला मिळते आणि बावीस पॉईंट पाच वॉटचं चार्जर पाहायला मिळतं आणि त्यासोबतच कॅमेऱ्या सांगायचं झालं तर या फोनसोबत आपल्याला क्वाड कॅमेरासाठी पाहायला मिळणार आहे फोर्टी एट मेगापिसेलचा मेन लेन्स आहे आठ मेगापिक्सल वाईड अँग आहे आणि दोन दोन मेगापिक्सलचा मायक्रो अँड डेप्स सेन्सर दिला आहे आणि ह्या फोनचा डिस्प्ले सांगायचं तर ह्या फोनसोबत आपल्याला सिक्स पॉईंट फाईव्ह थ्री इंच डिस्प्ले साईज पाहायला मिळणार आहे आणि ओवरऑल परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि परफॉर्मन्स सांगायचं या फोन सोबत आपला हिलिओ जी एटी फाय प्रोसेसर पाहायला मिळणार आहे आणि प्रोसेसर एकदम डिसेंट आहे आपल्या डे वर्किंगसाठी खूप चांगला आहे तर मित्रांनो या फोनची प्राइस आपल्याला अमेझॉनवर पंधरा हजार पाहायला मिळते आणि तुम्हाला आता फोन खरेदी करत असेल लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे तर मित्रांनो या लिस्टमधला आपला चौथा पोझिशन असणार आहे तो म्हणजे पोको एम टू प्रो पोको एम टू मध्ये आपल्याला खूप सारे चांगले चांगले फीचर्स पाहायला मिळतात आणि ह्या फोनसोबत आपला सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंचची बिग डिस्प्ले साईज पाहायला मिळणार आहे आणि फुल एच प्लस रेझोल्युशन आहे सुपर एम नाही आहे आणि त्यासोबतच ह्या फोनसोबत आपल्याला पाच हजार एम एचची बॅटरी पाहायला मिळणार आहे आणि बॅटरीसोबतच आपल्याला तेतीस वॉटचं फास्ट चार्जर पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच कॅमेरा सांगायचं झालं बॅक साईडला आपल्याला क्वाड कॅमेरास पाहायला मिळणार आहे फोर्टी एट प्लस एट प्लस फाईव्ह प्लस टू मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरासार बॅकला आहे आणि सोळा मेगापिक्सेल कॅमेरा फ्रंटला दिला आहे आणि पूर्ण सगळे फीचर्स पाहायला मिळतात आपल्या कॅमेऱ्यामध्ये पोर्ट्रेट आहे ए आय पोर्ट्रेट मोड आहे सगळं आहे आणि तसेच परफॉर्मन्स सांगायचं झालं तर ह्या फोनसोबत आपल्याला क्वालकम स्नॅपड्रॅगन सेव्हन ट्वेंटी जी प्रोसेसर पाहायला मिळतो आणि गेमिंगसाठी हा प्रोसेसर खूप चांगला आहे आणि डे टू डे वर्किंगसाठी सुद्धा खूप चांगला प्रोसेसर आहे आणि मला हा फोन खरेदी करायचा असेल लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे मित्रांनो या पुढचे जे काही फोन असणार आहेत ते सर्व आपल्या चे असणार आहेत आणि त्यातमधलाच आपला थर्ड पोझिशन असणार आहे तो म्हणजे रिअलमी सिक्स आता रिअलमी सिक्सचा थर्ड पोझिशन घेण्याचं कारण काय आता रिअलमी सिक्स आपला खूप चांगला चाललेला फोन आहे आणि खूप लोकांना आवडतो तो फोन त्यामुळे मी हॅलिक्समध्ये घेतला आहे आणि त्या फोनचा अट्रॅक्टिव्ह फीचर्स म्हणजे ह्या फोनसोबत आपल्याला सेटअप खूप चांगला पाहायला मिळतो आणि या फोनसोबत आपला सिक्स्टी फोर मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरासाठी पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच थर्टीन मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत हा फोन खरंच खूप चांगला आहे आणि परफॉर्मन्स सांगायचा फोनचा तर ह्या फोनसोबत आपल्याला हिलिओ जी नाईन्टीटी पुस्तर पाहायला आणि जी नाईन्टीटी डे टू डे वर्किंगसाठी खूप चांगला पुस्तर आहे आणि तुम्ही जर गेमिंग करत असाल आणि हेवी गेम करत असाल तर त्यावेळेस थोडा वॉर्म होतो फोन तरी हे थोडं डिमिरिट आहे ह्या फोनचं तरी या फोनसोबत आपल्याला त्रेचाळीस एम एचची बॅटरी पाहायला मिळणार फोर थाउजंड थ्री हंड्रेड एम एचची बॅटरी पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच तीस वॅटचं फास्ट चार्जेस आहे आणि एकंदरीत हा फोनचा परफॉर्मन्स खूप चांगला पाहायला मिळतो आणि डिस्प्ले सांगायचं झालं तरी या फोनसोबत आपल्याला सिक्स पॉईंट फाईव्ह इंची डिस्प्ले साईज पाहायला मिळणार आहे आणि फुल एची प्लस रेझोल्युशन असणार आहे आणि या फोनसोबत आपल्याला नाईन्टी हर्ट्सचा रेट पाहायला मिळतो जेणेकरून आपल्या ॲनिमेशन ते स्मूथ पाहायला मिळतात आणि स्क्रोलिंग ते खूप चांगले होते आणि हा फोन खरेदी करायचा असेल तर हा फोन आपल्याला पंधरा हजारला पाहायला मिळतो सिक्स जीबीचे व्हॅरियंट तर आपल्याला पंधरा हजार पाहायला मिळतं आणि खरेदी करायचा असेल लिंक खाली मध्ये दिला आहे तर मित्रांनो सेकंड पोझिशन असणार आहे तो म्हणजे रिअलमी सिक्स आहे आणि रिअलमी सिक्स आहे हा प्रो एकदम रिअलमी सिक्स सारखाच आहे फक्त फक्त कॅमेरामध्ये थोडी कमी केली आहे हा फोनसोबत आपल्याला क्वाड कॅमेरासाठी पाहायला मिळतो पण मेन लेन्स आपला फोर्टी एटचा पाहायला मिळाला आहे रिअलमी सिक्समध्ये चौसष्टचा पाहायला मिळतो आणि त्यासोबतच बॅटरी सेम सेम आहे पाच त्रेचाळीस एम एच ह्या फोनसोबत सुद्धा आणि ह्या फोनसोबत सुद्धा आपल्याला ते तीस वेटचा फास्ट चार्जर मिळणार आहे आणि हा पूर्ण हा फोन आपला रिअलमी सिक्स सकाचा असणार आहे आणि ह्या फोनची प्राइसिंग आपला एक हजार कमी आहे म्हणजे हा फोनची प्राइस चौदा हजार पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला खरं असेल लिंक खाल मध्ये दिलीच आहे तर मित्रांनो आपला फर्स्ट पोझिशन असणार आहे तो म्हणजे रिसेंटली लॉन्च झालेला रिअलमी सेव्हन आता रिअलमी सेव्हनमध्ये आपल्या रिअलमीने खूप सारे चांगले चांगले फीचर्स दिले आहेत तर त्यामध्येच आपला एक आणखी एक खास फीचर म्हणजे ह्या फोनमध्ये एक नवीन प्रोसेसर वापरण्यात आला आहे या फोनसोबत आपला हिलिओ जी नाईन्टी फाईव्ह प्रोसेसर पाहायला मिळणार आहे एकदम नवीन प्रोसेसर आहे आणि काही दिवसांनी ऑप्टिमाइज सुद्धा होईलच आणि हा फोनसोबत आपला सिक्स पॉईंट फाईव्ह इंच डिस्प्ले साईज पाहायला मिळणार आहे सेम रिअलमी सिक्स सर्कल आणि त्यासोबतच ह्या फोनसोबत आपल्याला नाईन्टी हर्टचा रिफ्रेशर पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो ह्या फोनसोबत आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ह्या फोनसोबत आपल्याला सिक्स्टी फोरचाच सेटअप पाहायला मिळणार आहे सिक्स्टी फोर मेगापिक्सचा मेन लेन्स असणार आहे आठ मेगापिक्सचा वाईड अँगल लेन्स असणार आहे आणि दोन आणि दोन मेगापिक्सलचा मायक्रो आणि डेप सेन्सर असणार आहे आणि त्यासोबत सिक्सटीन मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे आणि बॅटरी सांगायचं झालं तर ह्या फोनसोबत आपल्याला पाच हजार एम एच ची बॅटरी पाहायला मिळणार आहे आणि तसंच तीस वॅटचं फास्ट चार्जेस दिला आहे आणखी एक खास गोष्ट आहे फोनची म्हणजे ह्या फोनची डिझाईन आहे डिझाईनमध्ये आपल्याला खूप चांगली डिझाईन एलिमेंट पाहायला मिळतो आणि एकदम मेट कलरची फिनिश आहे आणि ते दिसायला खूप अट्रॅक्ट दिसतं आणि बॅक साईडला फिंगरप्रिंट्स येत नाहीत आणि फिंगरप्रिंट आठवडला आपल्या ह्या फोनसोबत साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळाले आहे जे की खूप क्विकली वर्क होतं आणि नॉर्मली फिजिकली सेन्सर खूप क्विकली वर्क होतं तर मित्रांनो ह्या फोनची प्राइसिंग आपल्याला पंधरा हजार पाहायला मिळते चौदा हजार नऊशे नव्याने ह्या फोनची प्राइस असणार आहे आणि तुम्हाला खरेदी करायचं असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे तर मित्रांनो ही होती आजची पंधरा हजारच्या आतल्या बजेटची लिस्ट तर तुम्हाला ह्या विषयी काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि कोणता फोन कोणता पोजिशन असाला हवा होता ते मला जाणून घ्यायला नक्की आवडेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटन नक्की क्लिक करा चांगला चला चालला असा व्हिडिओ चार आवडत असेल त्यावरती नक्की क्लिक करा बेलावरती पुश करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ आपलं तुम्हाला नक्की मिळत राहतील आजच्या तरी मित्रांनो धन्यवाद